जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंब आहे. 40 डॉक्टर्सची गरज असणाऱ्या जिल्हा सरकारी रुग्णालयाचा कारभार अवघ्या 10 डॉक्टर्सच्या भरवशावर सध्या चालतोय आणि यामुळे रुग्णालयामधल्या रुग्णसेवेवर परिणाम होतोय. जळगावचं हे जिल्हा सरकारी रुग्णालय, या रुग्णालयाची अवस्था पाहिली की रोगापेक्षा इलाज भयंकर असंच म्हणाल. कारण अपुऱ्या कर्मचारी आणि डॉक्टरांच्या संख्येमुळे इथं कोणत्याही रुग्णाला वेळेवर उपचार मिळतच नाहीत. अगदी आयसीयू पासून जनरल वॉर्डापर्यंत सगळ्यांचीच फरफड होतीये. मैं इसको बड़गाव से लाया, बड़गाव के डॉक्टर ने बोला इधर जलगाव लेके जाओ. यहाँ आया मैं सुबह 9:30 बजे से, तो इधर बोलते उधर जाओ, उधर से बोलते इधर जाओ, एक नंबर में जाओ, 109 में जाओ, 108 में जाओ, 2 में जाओ, ऐसा बोल के इधर से घुमा रहे. कोई सुध पुकार ले नहीं रहा इधर हमारी. ग्रीन ट्यूमरचं पेशंट आहे ते आणि त्याच्याकडे इथं डॉक्टर नाही, कोणी नाही आणि कोणी लक्ष देत नाही आहे. आज ग्रीन ट्यूमरचं पेशंट असल्यामुळे आम्हाला असं धाक वाटलं की काय करायचं, आता कसं होईल त्या पेशंटचं आणि कोणी इलाज करणार त्याचा. आता एवढं जळगाव असल्यावरती आम्ही गरीब लोकांनी, ते गरीब लोक आहेत, कुठं जाणार ते, कोण मदत करणार त्या लोकांची. तर आता सरकारकडे हेच आहे की इथं काहीतरी डॉक्टरांची व्यवस्था करायला पाहिजे सरकारने. रोज 700 ते 800 रुग्णांची ओपीडी इथं चालते. 350 रुग्ण ऍडमिट असतात. एवढ्या रुग्णांच्या आरोग्याचा डोलारा केवळ 10 डॉक्टरांच्या खांद्यावर. मग हे 10 डॉक्टर्स तरी कुठं कुठं पुरणार? जी येणारी संख्या आहे रुग्णांची आणि त्या संख्येला जे डॉक्टर पाहिजे त्या तुलनेत डॉक्टर नाही आहेत. वस्तुस्थिती आहेत, 10 वैद्यकीय अधिकारी इतक्या मोठ्या संख्येत लोकांना, दररोजची 700-800 ओपीडी जिल्हा रुग्णालयाची आहेत. इनडोअर पेशंट जवळजवळ 300-350 असतात आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांची जी संख्या पाहिजे ती संख्या निश्चितच तुटपुंजी आहे. ती संख्या वाढली पाहिजे. बरं, या 10 डॉक्टरांवरही कुणाचंच नियंत्रण नाही. दवाखान्यात येण्याच्या त्यांच्या वेळा निश्चित नाहीत, त्यामुळे रुग्णांचा संताप होतो. ज्यांच्याकडे पैसे ते खाजगी रुग्णालयाची वाट धरतात. मात्र या गरिबांचं काय? रुग्णालयाच्या या भोंगळ कारभाराबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना विचारणा केली तर ते कॅमेरा समोर बोलत नाहीत. त्यामुळे आता आरोग्यमंत्र्यांनी तरी या गंभीर विषयाकडे लक्ष द्यावं अशी जळगावच्या गोरगरिबांची विनंती. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.